मराठी इंडस्ट्रीमधील एक गुणी अभिनेत्री म्हणजे मयुरी वाघ. आजवर वेगवेगळ्या भूमिकांमधून मयुरीने सगळ्यांची मनं जिंकली. जाणून घेऊया तिच्या बदलणाऱ्या भूमिकांविषयी. मूळची डोंबिवलीची असणाऱ्या मयुरीने डान्सर म्हणून करिअरला सुरुवात केली. नृत्याच्या कार्यक्रमांमध्ये सहाय्यक डान्सर म्हणून काम करणाऱ्या मयुरीचा एकीकडे अभिनय क्षेत्रात काम करण्यासाठी स्ट्रगलही चालू होता. सुरुवातीच्या काळात तिने काही नाटकांमध्येही काम केलं, पण तिला पहिला ब्रेक मिळाला ते स्टार प्रवाहवरील वचन दिले तू मला या मालिकेतून. या मालिकेत तिने पुष्कर जोक सोबत स्क्रीन शेअर केली होती. विशेष म्हणजे पहिल्याच मालिकेत तिला मुख्य नायिकेची भूमिका ऑफर झाली. लहानपणी लग्नाचं दिलेलं वचन तरुणपणी सुद्धा पाळणाऱ्या रमाची भूमिका तिने या मालिकेत साकारली. तिची ही मालिका फार काळ चालली नाही, पण तिच्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीस आली ते साम टीव्हीवरील ही वाट दूर जाते या मालिकेतून. यातही तिची मुख्य भूमिका होती. तर या वळणावर या ई टीव्ही मराठीवरील मालिकेत तिने सहाय्यक व्यक्तिरेखा साकारली. त्यानंतर मयुरीने अभिनयातून ब्रेक घेतला आणि काही कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. मेजवानी परिपूर्ण किचन, मी सुग्रन यांसारखे रेसिपी शोज तिने होस्ट केले. तिची सूत्रसंचालक म्हणून बाजूही अनेकांना आवडली. पण ज्या मालिकेमुळे मयुरीला प्रसिद्धी मिळाली आणि ती घराघरात पोहोचली ती मालिका होती झी मराठीवरील अस्मिता. डिटेक्टिव्ह असलेली अस्मिता आणि ती गुन्ह्यांचा घेत असलेला शोध असं एक वेगळं कथानक या मालिकेत पाहायला मिळालं. सस्पेन्स थ्रिलर विषय असलेली ही मालिका खूप गाजलीच. यासोबत मयुरीही घराघरात पोहोचली. तिची ही भूमिका इतकी हिट झाली की तिला आजही अनेक जण अस्मिता म्हणूनच ओळखतात. विशेष म्हणजे या मालिकेत असलेलं तिचं बटरफ्लाय मंगळसूत्रही त्यावेळी ट्रेंडिंगमध्ये होतं. त्यानंतर ती प्रेक्षकांच्या भेटीस आली ती सोनी मराठीवरील ती फुलराणी या मालिकेतून. पुलंनी लिहिलेल्या फुलराणी या नाटकावर काहीशी आधारित ही मालिका होती. यात तिने मंजू ही अशिक्षित फुलं विकणाऱ्या मुलीची व्यक्तिरेखा साकारली. यातील तिचा अभिनय अनेकांना भावला. यासोबतच तिची आणि अक्षय वाघमारेची जोडीही हिट ठरली. तर त्यानंतर तिने चला हवा येऊ द्याच्या लेडीज स्पेशल पर्वातही भाग घेतला. मयुरीच्या कॉमेडी सेन्सने अनेकांना चकित केलं. कॉमेडी कंटेस्टंट म्हणून मयुरीचा वावर सगळ्यांनाच भावला. आणि आता मयुरी आशीर्वाद तुझा एकवीरा आई या सोनी मराठीवरील मालिकेत काम करते. या मालिकेत ती एकवीरा देवीची पौराणिक भूमिका साकारते. तिचा लुक अभिनय चर्चेत आहेच, पण यासोबतच तिने आतापर्यंत साकारलेल्या व्यक्तिरेखांपैकी वेगळी व्यक्तिरेखा म्हणून तिच्या अभिनयाचंही कौतुक होतंय. मयुरीच्या आतापर्यंतच्या सिने इंडस्ट्रीतील प्रवासात तिने कधी साधी रमा, तर कधी धाडसी अस्मिता, तर कधी अशिक्षित मंजू, तर कधी देवीची भूमिका साकारत स्वतःच्या अभिनयाचं वेगळेपण सिद्ध केलंय. मयुरीने आजवर साकारलेल्या भूमिकांपैकी कोणती भूमिका तुम्हाला आवडली हे कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी सोबत.